अण्णा, आपण गेल्या 7 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समितीचं काम करत आहात. या आपल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कितपत यश आलेलं आहे काम करण्यामध्ये, आणि आज पक्षाची परिस्थिती काय आहे? भारत राष्ट्र समितीची एंट्री होऊन 7 महिने जरी महाराष्ट्रात झाले असते तरी त्याचं यश अपयश मोजायची आज आपल्यापाशी फुटपट्टी नाही. पण एक की महाराष्ट्रात BRSनी एंट्री केल्यानंतर नांदेड, लोहा आणि संभाजीनगर अशा मराठवाड्यामध्ये के चंद्रशेखर राव साहेबांच्या मोठ्या सभा झाल्या आणि त्या सभांमधून त्यांनी जी काही भूमिका मांडली की 10 वर्षामध्ये तेलंगणासारख्या छोट्या राज्यात आणि अगदी विकासापासून कोसोदूर असलेल्या आणि सर्व समस्यांचं भेंडोळं असलेल्या नव्यानं स्वतंत्र झालेल्या राज्याचा जे काही विकासाचं मॉडेल, मग सिंचनाच्या बाबतीत असेल, मग शेती उत्पन्नाच्या बाबतीत असेल, मग आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, अगदी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, अगदी IT च्या बाबतीत असेल, सर्व क्षेत्राचा जो काही सर्वांगीण त्यांनी एक विकासाचं मॉडेल बनवून देशामध्ये संपूर्ण देशासमोर एक नव्यानं विकासाचं सूत्र त्या माध्यमातून या सभांमधून मांडलं. आणि दुसरा सवाल त्यांचा असा होता की तेलंगणा राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, नैसर्गिक बाबी उपलब्ध आहेत, त्यामध्ये नद्यांची संख्या जास्त आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे, समुद्रकिनारा आहे, त्याच्यानंतर जंगल आहे, मनुष्यबळ आहे, जमिनीमध्ये उपजाऊ ताकद आहे. या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना नैसर्गिकरित्या आणि महाराष्ट्र हे देशभरातलं एक चांगलं प्रगत राज्य असताना या बाबी इथल्या सरकारांना आलेल्या 75 वर्षातल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सरकारांना जे तिथं मला करता आलं ते इथं का झालं नाही हा सवाल केल्यानंतर संपूर्ण राज्यामधला शेतकरी, विशेषतः त्यांची जी घोषणा होती की अब की बार किसान सरकार हे नारा देऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आणि त्याचा परिणाम असा झाला की ती घोषणा सर्व दूर सर्व अनेक क्षेत्रातल्या लोकांना ती भावली. कारण तेलंगणा राज्यातलं प्रत्यक्ष विकासाचं मॉडेल अगदी गोर गरीब कामगार कर्मचारी म्हणजे एवढंच नाही तर एकेकाळी आपल्यासुद्धा नांदेड आणि या खालच्या भागामध्ये तेलंगणातले माणसं भिगारीला येत होते. पण आज परिस्थिती अशी आहे की त्यांचा दरडोई उत्पन्नाचा रेशो महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे, ते सकल उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये सगळ्यात पुढे आहेत, ते कृषी उत्पन्नात पुढे आहेत, सिंचन क्षेत्रात आपल्यापेक्षा 3 पट पुढे गेले. आणि हे सगळं डोळ्यांनी बघितल्यानंतर ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना, जनतेला आणि विशेषतः शेतकरी समाजाला एक प्रश्न उभा राहिला की खरंच आपले राज्यकर्ते याच्यामध्ये कमी पडले. आणि म्हणून त्याचा जो काही प्रचार प्रसार आहे तो गावोगाव BRSच्या वतीनं गेल्या 6 महिन्यामध्ये पॉम्प्लेट असेल, पुस्तक असेल, प्रचार साहित्य असेल, जवळपास महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये सलग आता हा 4था महिना आहे, मला वाटते या सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत 80 ते 90% काम म्हणजे गावागावात जाणे, कमिटी करणे, हा विषय समजावून सांगणे की जे तेलंगणामध्ये तिथं शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवल्यात, तिथं शिक्षणामध्ये प्रगती झाली, तिथं आरोग्याच्या क्षेत्रात प्रगती झाली, तिथं सर्व क्षेत्रात प्रगती झाली, पण महाराष्ट्रामध्ये प्रगत राज्य असून मात्र या सगळ्या राज्यकर्त्यांनी धूळधाण केली आणि हा जो काही सत्तेचा तमाशा लागलेला आहे हा न आवडणारा तमाशा या सगळ्या बाबी सांगून तिथल्या गावागावातल्या वेगवेगळ्या समाज घटकाच्या कमिट्या तयार करून
मला वाटते जे काही आमचे मतदार संघाचे 288 मतदार संघाचे समन्वयक आहेत त्यांचं काम 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल। आणि या काळामध्ये BRS ने जशी जबरदस्त एंट्री केली तसा प्रचार प्रसार गावागावापर्यंत म्हणजे अगदी गाव बांधणी सुद्धा जवळपास पूर्ण केलेली आहे। आपण मागे एक घोषणा केली होती की महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणूक लढवणार आहात, या निवड पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवार मिळालेले आहेत। हो, आम्ही भारत राष्ट्र समिती हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही सुरुवातीला सांगितलं की विधानसभा 288 मतदारसंघात आणि पूर्ण लोकसभा आम्ही अगदी पार स्थानिक स्वराज्य संस्थांपासून आमचा पक्ष निवडणुका लढवेल। आणि मला वाटते या अलीकडच्या 4-5 महिन्यामध्ये जी काही वेगवेगळ्या राजकीय पक्षातून असेल, वेगवेगळ्या सामाजिक संघटनातून असेल किंवा ज्यांनी ज्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये व्यक्तिगत एक समाजासाठी कार्य केलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत, स्टॉलवर्ड आहेत, महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, यांचं चांगल्यापैकी BRS पक्षामध्ये इनकमिंग आणि म्हणजे प्रवेश झालेले आहेत। मला वाटते येणाऱ्या काळात 80%च्या वरती ते निवडणुकीला टक्कर देतील असेही ते व्यक्ती आहेत। त्याच भारत राष्ट्र समितीमध्ये माजी आमदार आणि माजी खासदार येणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे। मी महाराष्ट्राचे समन्वय आहात, माजी आमदार आणि माजी खासदार BRS मध्ये येणार आहेत। नाही, हे मी सांगालो ना की माझ्या 4 दशकाच्या पूर्णपणे सार्वजनिक सामाजिक अगदी चळवळीपासून ते आजपर्यंत एवढी जबरदस्त इनकमिंग म्हणजे दररोज मला एकट्याला किमान 50 ते 60 फोन येतात की अण्णा तुमच्या भारत राष्ट्र समितीमध्ये BRS पक्षात आम्हाला सामील व्हायचं आहे, तुमच्या KCR साहेबाचं तेलंगणातलं काम फार प्रभावी आवडलेलं आहे, आम्ही त्याला प्रभावित झालो आहोत आणि आम्हाला तुमच्या पक्षाचं काम करायचं आहे, असे रोजचे 50 फोन येतात मला एकट्याला। तर महाराष्ट्रभरच्या अनेक माझ्या सहकाऱ्यांना, नेत्यांना, आमच्या तेलंगणातल्या नेत्यांना किती येत असतील याची कल्पनासुद्धा करू शकत नाही। इतकं मोठं इनकमिंग म्हणजे येवा, सगळ्यांना वाटते की बा भारत राष्ट्र समिती आणि KCR साहेब एक विजनरी नेते आहेत आणि महाराष्ट्राला आजच्या परिस्थितीत महाराष्ट्राला त्यांची गरज आहे, तरच ते महाराष्ट्र वाचेल अशी सर्व कळत्या म्हणजे ज्याला सुशिक्षित आणि जे जाणकार आहेत, उद्योग क्षेत्रात आहेत, व्यापार क्षेत्रात आहेत, नुसते शेतकरीच कार्यकर्ते नाहीत, सर्व क्षेत्रातल्या लोकांना वाटते की महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं KCR साहेबाची भविष्यात गरज आहे। आता इथं प्रस्थापित असलेल्या पक्षांच्या नेत्याकडून 75 वर्षात हे करता आलं नाही, आता यांच्याकडून काही होणे नाही म्हणून मोठ्या प्रमाणात येत आहेत। आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील आणि या पक्षाचे जे भांडणं, तंटे आणि वाटाघाट्या चालू होतील, चौरंगी पंचरंगी लढती होतील, त्यावेळी तर फार मोठा लोंढा येणार, आम्हाला बॅरिकेटिंग करावं लागेल, आम्हाला थांबवावं लागेल, अशी परिस्थिती BRS ची निर्माण होईल। तुम्ही नांदेडचे भूमिपुत्र आहात, त्यामुळे नांदेड असेल, लातूर असेल, जालना असेल, परभणी असेल, मराठवाड्यामध्ये निवडणुकाला लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे उभा राहणार आहे का? अगदी सगळ्या आणि सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्याला 100% म्हणू, सगळ्यात चांगला BRS ला जो काही येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये मराठवाड्यात रिझल्ट मोठा आहे, कारण जवळपास ही तेलंगणा राज्याची जवळपास 1000 किलोमीटरच्या वरती ही बॉर्डर आहे आणि आजूबाजूला रोटीबेटी व्यवहार आहे आणि तेलंगणा राज्यामध्ये तिथं शेतकऱ्याला एकरी 10,000 मिळतात, वीज मोफत मिळते, तिथं वेगवेगळे अनुदान मिळतात, तिथं आरोग्याच्या सवलती आहेत, तिथं अनेक शैक्षणिक सवलती आहेत, तिथं उद्योग, तिथं जवळपास बाहेरचे माणसं आता इकडले आपल्याकडले माणसं जाऊन तिथं पोट भरायला चालेल आणि ते बघत आहेत ना शेजारी काय चाललंय, त्याच्यामुळे त्याचा परिणाम मराठवाड्यावर जास्त होणार आहे। महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना चेहरा लागतो, तो चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुमचा चेहरा कोण राहणार आहे? त्या पद्धतीने भाजपकडे देवेंद्र फडणवीस असतील, मोदी असतील, शिवसेनेबद्दल बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे असतील, अशा तुमचा चेहरा कोणता राहणार आहे?
भारत राष्ट्र समितीचा चेहरा आहे तेलंगणामध्ये केलेलं केसीआर साहेबाने विकासाचं मॉडेल। आज महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यामध्ये दर दिवशी जर 10 शेतकरी आत्महत्या करत असतील, हजारो लाखो करोडो तरुण बेरोजगार असतील, काम नसेल त्यांना, इथले रोजचे उद्योग रोजच्या रोज इथून निघून जात असतील, इथं विजेची समस्या तयार झाली असेल, इथं अगदी पिण्याच्या पाण्याची समस्या तयार झाली असेल, आपण इथं सिंचनामध्ये तर 50-60 वर्षामध्ये 16% वरी काम करू शकलो नाही, आणि तेलंगणासारख्या जिथं कशाचीच काही सोय नाही तिथं मात्र 40-42% सिंचनाचं क्षेत्र जाऊ शकते। हे खरा इश्यू आहे। आणि लोकभावना खऱ्या अर्थाने मी सांगतो, महाराष्ट्राचा मूड बदलतो आहे, महाराष्ट्राची जनतेची भावना बदलती आहे। मी अनेक ठिकाणी आता 5 महिने तू म्हणला फिरालो, मला इतकं लोकांमध्ये मोमेंटम की काय हो, एक बार आपण केसीआर साहेबाला बघू, एक बार BRSला द्यायचं पर्याय म्हणून, राजकीय पर्याय, यांचं सगळ्यांचं बघितलंय, यांचं सगळ्यांचं इतक्या वर्षात बघितलंय, पण एक बार आपण BRSला बघू, अशी जनभावना तयार होते आहे। आणि जेव्हा लोकांचा मूड, लोकशाहीमध्ये लोकांचं मन आणि मूड परिवर्तनाचा आणि बदलाची तयार होते, तुम्ही त्याला कशाही अर्थानं रोखू शकत नाही। केसीआर साहेब महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर नांदेड, आशेन, पंढरपूर, लोहा या ठिकाणी सभा झाल्या, त्यावेळेस BR पक्षाचं एक वातावरण निर्मित झाले होते। फक्त त्यांनी महाराष्ट्रात आले सभा घेतली की वातावरण निर्मित होते, आणि त्यांनी गेल्यात पुन्हा ते वातावरण थोडस कुठेतरी ढवळल्यासारखं वाटतंय। नाही तसं काही नाही, जे ग्राउंड लेवलवरचं काम आहे ते आमचं कंटिन्यू चालू आहे, म्हणजे कमिट्या करण्याचं, गाव बांधणी आणि गाव कमिट्या करण्याचं काम चालू आहे। आता एखाद्या सभेमुळे एखादा इव्हेंट होतो त्यावेळी व मीडिया किंवा इतर प्रसारमाध्यमामध्ये त्याची मोठी चर्चा असते म्हणून ते तुम्हाला वाटते, पण असं काही नाही। आणि येणाऱ्या पुढच्या काळात म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये बहुतेक सगळ्या महाराष्ट्रामध्ये KCR साहेब दौरा करतील। आता आमचे जवळपास औरंगाबादला एक ऑफिस पक्षाने ऑफिस केलेलं आहे, त्याच्या उद्घाटनाला ते येणार आहेत। पुण्यामध्ये एक ऑफिस केलेलं आहे पक्षाने स्वतःचं, तिथंही उद्घाटनाला येणार आहेत। त्याच्यानंतर मुंबईमध्ये आम्ही एक स्वतःचं ऑफिस पक्षाचं केलंय, तिथंही एक उद्घाटन, आणि या सगळ्या उद्घाटनाच्या निमित्तानं तिथल्या तिथल्या सभा होतील। सोलापूरलाही एक मोठी सभा तिथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे खूप दिवसापासूनचा, अनेक जिल्ह्याचा, चंद्रपूरचा आग्रह आहे, यवतमाळचा आग्रह आहे, जालन्याचा आहे, सगळ्या जिल्ह्यातल्या परभणी जिल्ह्याचा आग्रह, सगळ्या जिल्ह्यांचा आग्रह आहे। आणि कदाचित मला असं वाटतं की KCR साहेब पुढल्या महिन्यामध्ये वेळ देतील आणि तिथं सभा होईल। वन नेशन वन इलेक्शन हा कायदा काही दिवसावर लोकसभेमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा कायदा जर मंजूर झाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हा एकत्र लागते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये KCR साहेब किती वेळ देऊ शकतील? आमची निवडणुकीची तयारी खरी तर लोकांनीच केलेली आहे। वन नेशन वन इलेक्शन हे बिल कदाचित बहुमत असल्यामुळं पारितही होईल, पण त्याचा आमच्यावर काही परिणाम, कारण जे काही KCR साहेब लोकांपर्यंत पोचलेले आहे, KCR साहेबाचे विचार, त्याची भूमिका, त्यांचं मॉडेल, त्यांचं विजन आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही अगदी तरुण वर्ग वेगवेगळ्या सोशल मीडियावर, गुगलवर इकडं तिकडं बघतो, शेतकरी समाजात तर पार अगदी ते भूमिका भावना पोचलेली आहे। त्यामुळं निवडणुका जोडीनं आल्या काय आणि वेगवेगळ्या आल्या काय, BRS पक्षाच्या भावना हे जनतेत तयार झालेल्या दिसत आहेत, त्यामुळे निवडणुका एकत्रित आल्या तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही। हां, तुम्ही म्हणलात त्याचा एक भाग होऊ शकतो की ते तेलंगणाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जर बरोबरीनं झाल्या तर त्यातला थोडा 50% वेळ कमी होऊ शकतो, पण त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही। आणि कदाचित ते जर KCR साहेब जर पुढल्या महिन्यात 1-2 महिने आता ऑक्टोबर नोव्हेंबर महाराष्ट्रासाठी त्यांनी वापरला तर मग पुढे त्याची गरजही होणार उरणार नाही। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षणावरून मुद्द्यावरून खूप मोठा विषय पेटला आहे, या संदर्भामध्ये BRS पक्षाचे
नाही, आम्ही स्पष्ट केली. मी स्वतः मनोज जरंगेंच्या उपोषणस्थळी गेलो होतो, त्यांना भेट दिली, त्यांच्यासंग चर्चा केली. तिथं पब्लिक मीटिंगला मी ॲड्रेस केलं आणि तिथं पक्षाच्या वतीनं माझी भूमिका मांडली आणि त्यांना तेही सांगितलं की तेलंगणामध्ये मराठा समाजाला 12% आजही आरक्षण आहे आणि विशेषतः मराठवाडा ज्यावेळी हैदराबाद संस्थानातून वेगळा झाला त्यावेळी सुद्धा ज्या काही त्या संस्थानामध्ये सामाजिक सोयी सवलती होत्या त्या जशाच्या तशा महाराष्ट्राने लागू केल्या पाहिजे हे त्यावेळेसचा ॲग्रीमेंटही आहे. पण आता नंतरच्या काळामध्ये ज्या काही राज्यकर्त्यांकडून किंवा प्रशासनाकडून गफलती झाल्या, गोंधळ झाला आणि त्याचे परिणाम आणि खऱ्या अर्थानं मराठा समाज हा 100% शेतीशी निगडीत असलेला समाज आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात सगळ्यांनीच मिळून शेतीला आजारी ठेवणे, शेतीला तोट्यात ठेवणे, शेती अडचणीत ठेवणे, तो व्यवसाय अडचणीत आणणे आणि शेतकऱ्याचं अर्थकारण त्याच्यामध्ये त्या अर्थकारणाचं खच्चीकरण करण्याच्याच भूमिका आणि धोरणांनी काम केलेलं आहे. त्याचाही तो क्षोभ आहे, त्याचाही तो राग संतोष आहे आणि या सगळ्याचा परिणाम तो आहे. तो काही एकेरी परिणाम नाही, पण या सगळ्या 75 वर्षातल्या नेत्यांनी मराठा आरक्षणच नाही तर अनेक सामाजिक प्रश्न हे वर्षानुवर्ष झुलवत ठेवलेले आहे आणि ते राजकारणासाठी वापरायचे म्हणून ठेवलेले आहे. अण्णा, तुम्ही एक अनुभवी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जातात, भविष्यामध्ये खरंच मराठा समाजांना आरक्षण हे महाराष्ट्र सरकार देऊ शकते का असं तुम्हाला वाटतं? शेवटी या हे सगळे जे विषय असतात तिथल्या तिथल्या राजकीय इच्छेशी संबंधित असतात, राज्यकर्त्याच्या इच्छेशी संबंधित असतात आणि आपण सगळ्याच पक्षांच्या नेत्याची भावना आणि भूमिका बघतो की या सगळ्या सामाजिक प्रश्नाला जास्तीत जास्त प्रलंबित ठेवणे म्हणजे जास्तीत जास्त त्या विषयाला धरून विकासाचं राजकारण करता येत नाही की मग असे विषय सामाजिक विषय पुढे आणून राजकारण करण्याची इथली सगळ्याच राजकीय पक्षाची नीती राहिलेली आहे. त्यामुळं ती कितपर्यंत त्यांची इच्छाशक्ती तयार होईल हे सांगता येत नाही. म्हणजे हे महाराष्ट्रातले जे काही राजकीय नेते सर्व पक्षाचे आहेत ते मराठा समाजाला फसवतात असं तुम्हाला म्हणायचं? नाही, मी फसवलेलंच आहे. फसवतात म्हणायचं काय, एखादा विषय सोडवायला 75 वर्ष लागत नाहीत राज्यकर्त्याला. म्हणत असेल तर कितीही मोठा विषय असेल एखाद्या राज्यापुढचा, सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, कुठलाही विषय असला तरी राज्यकर्त्याला एखादा विषय सोडवायला 75 वर्ष लागत नाहीत. हा नियतीचा, त्याच्या नियतीचा आणि इच्छाशक्तीचाच विषय आहे.